नमस्कार शेतकरी मित्रांनो, एवन फार्मिंग या आपल्या शेतीविषयक चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एका स्वस्तात मस्त अशा एका कीटकनाशकाविषयी जाणून घेणार आहे, ते म्हणजेच कराटे. मित्रांनो, आज आपण याची कराटेची डिटेल्समध्ये माहिती, म्हणजेच औषधामध्ये घटक कोणता आहे, याचे कोणकोणत्या किडींवर परिणाम करत आहे, याची कोणत्या पिकांवरती शिफारस आहे, याची काम करण्याची पद्धत म्हणजेच मोड अपेक्षण काय आहे, याचे प्रमाण व किंमत किती आहे, याचे कॉम्बिनेशन कोणकोणत्या औषधांसोबत चालू शकते, याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ मित्रांनो आता आपण पाहणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, आपण आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. जे शेतकरी मित्र आपल्या चॅनेलवर नवीन आहेत, त्यांना सांगायचं झालं तर आपण आपल्या चॅनेलवरची मोफत औषधांची माहिती व इतर शेतीविषयक माहिती आपण आपल्या चॅनेलवरती पोस्ट करत असतो, त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, प्रोडक्टचं नाव आहे कराटे, याची कंपनी आहे सिजंटा. तसेच या औषधाची रासायनिक संरचना आपण जर बघितली तर यामध्ये लॅमडा सायलोत्रिन 5% इतका घटक आहे व या औषधाचे फॉर्म्युलेशन ईसी हे आहे, म्हणजेच इमल्सिफिएबल कॉन्सन्ट्रेट. मित्रांनो, लॅमडा सायलोत्रिन हा घटक कराटे या एका औषधामध्येच नसून बऱ्याच औषधांमध्ये हा घटक अवेलेबल आहे, त्यामुळे जे औषध मित्रांनो आपल्याला स्वस्त बसेल ते औषध घेऊन आपण फवारणी केली तर एक नंबर होऊ शकते. मित्रांनो, हे औषध फवारताना आपण विशेष काळजी घ्यायला हवी, कारण हे औषध फवारल्यानंतर आपल्या त्वचेची व डोळ्यांची जळजळ होऊ शकते व आपल्याला सर्दी देखील येऊ शकते, त्यामुळे आपण याची व्यवस्थितपणे फवारणी घ्यायला हवी. मित्रांनो, आपण याची जर किडींवरती परिणामकारकता बघितली तर हे औषध थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे, उडद्या, हिरवी अळी, शेंडळी, तसेच नागळी, स्पोडोप्टेरा अळी, तसेच मुंग्या, फळपोकरणारी अळी व सर्व प्रकारच्या अळ्यांवर हे औषध परिणामकारक आहे. तसेच मित्रांनो, आपण याची जर पिकांवरती शिफारस बघितली तर हे औषध द्राक्ष, कापूस, टोमॅटो, वांगी, मिरची, सिमला मिरची, सोयाबीन, मक्का, भेंडी, ऊस, गहू, हरभरा, कोबी, फ्लॉवर, बीन्स, स्ट्रॉबेरी, बटाटा अशा बऱ्याच प्रकारच्या पिकांवरती आपण याची फवारणी करू शकतो. मित्रांनो, या औषधाची काम करण्याची पद्धत म्हणजेच मोड अपेक्षण जर आपण बघितली तर हे औषध कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे, म्हणजेच स्पर्शजन्य पद्धतीने हे औषध काम करते. मित्रांनो, या औषधामध्ये महत्वाची नॉकडाऊन ऍक्शन आहे, म्हणजेच हे औषध फवारल्यानंतर लगेचच आपल्या किडींवर परिणाम जाणवते व फवारल्या लगेचच हे किडींना मारायला चालू करते. तसेच हे औषध मित्रांनो फवारल्यानंतर स्टमक ऍक्शननुसार हे औषध पोटात गेल्यानंतर किडींना विषबाधा होऊन मारून टाकते. तसेच हे औषध किडींची नर्वस सिस्टीम डॅमेज करते, त्यामुळे किडी काही खाऊ न शकल्यामुळे देखील त्यांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच मित्रांनो, हे औषध गॅस ऍक्शननुसार देखील काम करते, म्हणजेच आपण याची फवारणी केल्यानंतर याचा गॅस निर्माण होतो व हा गॅस नाकामध्ये जाऊन किडींच्या नाकामध्ये जाऊन त्यांना मारण्याचं काम करतं. मित्रांनो, खरं तर हे औषध एक नैसर्गिक औषध आहे, कारण या औषधाला एका फुलापासून निर्माण केलेलं आहे. हे औषध खूपच कडक आहे. तर मित्रांनो, याची जर आपण प्रमाण व किंमत बघायला गेलं तर याचे प्रमाण प्रति 100 लिटरसाठी 100 मिली इतके आहे. तसेच आपण याचा वापर जर 15 लिटरच्या पंपाने करणार असाल तर याला आपण 15 ते 20 मिली औषध घालू शकता. तसेच जर मित्रांनो आपण याची किंमत जर पाहायला गेलं तर हे औषध 600 ते 700 रुपयांपर्यंत वेगवेगळ्या कंपनीचे आपल्याला मिळू शकते. तर मित्रांनो, आपल्या एरियामध्ये कराटे 1 लिटरचे पॅक किती रुपयाला मिळते हे मला कॉमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, जर आपण याचे जर कॉम्बिनेशन बघायला गेलं तर हे औषध जर आपण ॲक्ट्रा किंवा नीम बेसड औषधांसोबत वापरलं तर आपल्याला याचा रिझल्ट खूपच चांगला बघायला मिळेल. तसेच मित्रांनो, हे औषध इतर औषधांसोबत देखील कॉम्बिनेशन करू शकतो आपण. याचे एक सर्वात लोकप्रिय असे कॉम्बिनेशन म्हणजेच कराटे, ॲक्ट्रा व स्कोर असे आहे. या कॉम्बिनेशनचा रिझल्ट देखील आपल्याला खूपच चांगला मिळतो. मित्रांनो, कोणतंही कॉम्बिनेशन करत असताना आपण शक्यतो जास्त कॉम्बिनेशन करू नये, कारण जास्त कॉम्बिनेशन केल्यास औषध फुटू शकते व झाडावर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. तर धन्यवाद मित्रांनो,
व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.